आज अक्षय शिंदेचा अंत्यविधी होण्याची शक्यता आहे. बदलापूर नगरपालिकेच्या माजली स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी होण्याची शक्यता आहे. बदलापूरकरांनी अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला विरोध केलाय, तर अक्षय शिंदेवर कुठेही अंत्यसंस्कार करावा मात्र बदलापुरात नाही अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे. अक्षय शिंदे जो आरोपी होता चिमुकलीवर अत्याचार प्रकरणातला, शाळेमध्ये त्या चिमुकलीवर अत्याचार झालेला होता आणि त्या प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आहे काल. त्याच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. दुसरीकडे कोर्टामध्ये या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे. अक्षय शिंदेच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतलेली आहे, संशय व्यक्त केला आहे या एन्काउंटरवर आणि अशामध्येच आज त्या अक्षय शिंदेचा अंत्यविधी आज होण्याची शक्यता आहे. बदलापूर नगरपालिकेच्या मांजरली स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी होण्याची शक्यता आहे, पण बदलापुरातील लोक याला विरोध करत असल्याची माहिती समोर येते. बदलापूरकर म्हणून आमची अशी एक मागणी आहे की जे या नरधमाने बलात्कारासारखं कृत्य केलेलं आहे त्याचे अंत्यसंस्कार या बदलापूरमध्ये न होता त्याच्या गावी किंवा इतर ठिकाणी पोलीस प्रशासनाने करावे. कारण बरेच दिवस झाले या बदलापूरचं वातावरण या घटनेमुळे दूषित झालं होतं, ते कुठेतरी पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने बदलापूरकरांना सहकार्य करावं आणि बदलापूरकरांच्या वतीने मी एक बदलापूरकर म्हणून विनंती आपणास करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.